या बातमीपत्राचे प्रायोजक दूध ग्रुप यांचे एलग्रीस सोलार रूफटॉप सिस्टीम, सोलार सिस्टीम बसवा आणि पैसे वाचवा. संपर्क 2071-53-0027. 60 लाख रुपये द्या नाहीतर तुमचे लोटस हॉटेल जिलेटिन कांड्या लावून उडवून टाकतो अशी धमकी प्रियदर्शन शहा यांना दिली. घरासमोर येऊन धमकी दिल्याप्रकरणी शहा यांच्या फिर्यादीवरून रिक्षा क्रमांक MH 13 CT 5187 चालकाविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच आणि नगराध्यक्षानंतर आता महापौर निवड देखील थेट जनतेतून करण्याबाबत शासन सकारात्मक. मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, तब्बल 17 कोटींना विकत घेतलेला ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कॅमरून ग्रीन दुखापतीमुळे प्रीमियर लीग मधून बाहेर. लवासा प्रकरणी शरद पवार आणि कुटुंबियांची सीबीआय मार्फत चौकशी करण्यासाठी हायकोर्टात जनहित याचिका दाखल. सोलापुरातील होम मैदानावर सुरू झाले राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन. सोलापुरात होम मैदानावर सुरू झालेल्या कृषी प्रदर्शनात तब्बल 1.5 टन वजनाचा गजेंद्र हा रेडा पाहायला खूप गर्दी होत आहे. याची किंमत देखील 1 कोटी रुपये आहे. 78 आमदार असणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागा झाल्या रिकाम्या. 30 जानेवारी रोजी मतदान, 2 फेब्रुवारीला मतमोजणी. कोरोना प्रतिबंधासाठी केंद्र सरकारचा निर्णय. 1 जानेवारीपासून चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक. कर्नाटकातील आलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कोर्टात दाद मागणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. 3 वर्षात भारतातील 106 वाघांचा हल्ल्यात मृत्यू. मेकअप आर्टिस्ट सोनल पांचाळ यांचे स्टाईल मंत्रास युनिसेक्स सलोन आता सोलापुरातील नव्या पेठेत. पत्ता 13 कॅम्ब्रिज बिल्डिंग, नवी पेठ, सोलापूर. महिला व पुरुषांसाठी विशेष ऑफर. आपली अपॉइंटमेंट आजच बुक करा. मोबाईल 6399-88-82-22. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका. म्हणाले, कोविड लॉकडाऊन हा ठाकरेंचा आवडता विषय. गेल्या 2 आठवड्यापासून सुरू असलेले नागपुरातील हिवाळी अधिवेशन उद्या संपणार आहे. या अधिवेशनामुळे महाराष्ट्राला काय मिळाले हा संशोधनाचा विषय आहे. आईवरून शिव्या दिला तर चालतील, मात्र महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा इशारा. मुंबईतील शिवसेना भवनाचा ताबा एकनाथ शिंदे गट घेणार, या वक्तव्यावरून संजय राऊत संतापले. रेशीमबागेत जाऊन आलात आनंद आहे, या वास्तूसोबत लाखो स्वयंसेवक वर्षानुवर्षे एकनिष्ठ आहेत, संजय राऊत यांचं प्रतिपादन. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 15,000 बोनस, विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांच्या महत्वाच्या घोषणा. चौकशी पूर्ण होईपर्यंत अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्यावा, अजित पवार पुन्हा आक्रमक. फेरीवाले हटवा रस्ता वाचवा या मोहिमेअंतर्गत नवी मुंबईत मनसे आक्रमक. 8 जानेवारीपासून येणाऱ्या प्रवाशांचे क्वारंटाईन बंद करणार असा निर्णय चीन घेणार आहे, त्यामुळे कोरोनाची दहशत मुद्दाम पसरवली जात आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 26 जानेवारीपासून कोरोनाची लस 1,000 रुपयाला मिळणार. जलजीवन मिशन कार्यक्रमाला गती देण्यासाठी 1,313 नवी पदे भरणार, गुलाबराव पाटलांची घोषणा. सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणीबाबत महापालिका आयुक्तांनी सुनावणी घेऊन जवळपास 20 दिवस उलटून गेले, तरीही दिला नाही निर्णय. सोलापूर बाजार समितीमध्ये तब्बल 40 ते 50 हजार क्विंटल कांद्याची आवक.
सोलापुरातील केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून 751 पोलिसांचे झाले प्रशिक्षण पूर्ण. कोरोनाचा नवा विषाणू भारतासाठी फारसा घातक ठरणार नाही, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचं मत. रत्नाई शिवारे शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन, बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव, मुलांची भन्नाट दंगा मस्ती, घोड्यावरील थरारक सफर, रस्सीखेच, झोका, निसर्गाच्या रमणीय कुशीत फोटोग्राफी, लुसलुशीत हुरडा, ताक आणि उसाचा रस, गावरान मेवा खाण्याची मजा, ताज्या भाजी सोबत चुलीवरचे गरमागरम घरगुती जेवण, अशा भरगच्च मौज मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा. चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन. पत्ता: देगाव टोल नाक्याजवळ, सोलापूर. प्रोप्रायटर: सिद्धाराम सोमशंकर गुंगे. मोबाईल: 94230669 आणि 88886969.